लॉकडाऊन घोषणानंतर सोलापुरात अडकलेले परराज्यातील मजुरांना आता त्यांच्या राज्यात परत रवानगी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. राजस्थानमधील 22 मजुरांचा पहिला जत्था दुपारी 1 वाजता सोलापुरातून रवाना करण्यात आला. लॉकडाऊन घोषणेनंतर सोलापुरात अडकलेले परराज्यातील मजुरांना आता त्यांच्या राज्यात परत जाण्याची परवानगी या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राजस्थानमधील 22 मजुरांचा पहिला जत्था दुपारी 1 वाजता सोलापुरातून रवाना करण्यात आला आहे. सोलापुरात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातील असे 1160 मजूर अडकले होते. हे गेले 35 दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेच्या निवारा केंद्रात वास्तव्याला होती. आता या मजुरांना आपत्ती व्यवस्थापन समितीच्या खर्चानं त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातील राजस्थानच्या 22 मजुरांचा जत्था राजस्थानला रवाना करण्यात येत आहे. या मजुरांसाठी बसची सोय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आपल्या राज्यात रवाना होताना मजूर जाम खुश होते. सोलापूर महानगरपालिकेनं उत्तम सेवा केल्याचं सांगायला मात्र हे मजूर काही विसरले नाहीत. नाम सुरेश कुमार है. 29 तारीख को बेंगलोर से 1 तारीख को हम इधर आ चुके. हमें नॉर्थ कोर्ट, ये हाई सेकेंडरी स्कूल है, इधर में हमें रखा अच्छे से. और आज 8 तारीख को हम इधर से राजस्थान के लिए जा रहे हैं, हमारा धौलपुर राजस्थान में. और खाने पीने की हमें इधर में कोई दिक्कत नहीं हुई. हमारा पूरा प्रशासन ने, यहाँ के जो सर हैं, गार्ड हैं, वो पुलिस वाले हैं, सभी ने हमारा पूरा भरपूर ख्याल रखा. खाने हम कहाँ जा रहे तुम? हम धौलपुर जा रहे हैं, राजस्थान. शिवशंकर बलवंत घाटे में ये लोग कामगार है, बेंगलोर वरुण आले होते अपना सोलापुर. तर पोलीस खात्याने आणून इथं सोडलेलं होतं, नागपूर हायस्कूल येथे निवारा केंद्रामध्ये. त्यांचं जेवणाचं, राहण्याचं, भोजनाचं सर्व व्यवस्था केली होती. आज मिती जवळजवळ 34-35 दिवस ते इथं राहिलेले आहेत. आणि आज रोजी ते राजस्थानकडे रवाना होत आहेत. या गाडीमध्ये 22 जण आहेत, त्यांच्या घरी जाणार आहेत. सगळे राजस्थानमध्ये राहतात का? हो, राजस्थानमध्ये. तिथे कुठे सोडणार तुम्ही? राजस्थानला, त्यांच्या घरी जाणार. प्रत्येकाच्या घरी, जिल्ह्याच्या लेवलला. बरं.